सोलापूर शहर मध्याच्या लाडक्या आमदार प्रणिताई शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झंझावाती दौरा सुरू केलाय. मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागातील गावांचा आमदार प्रणिती शिंदे यांनी गावभेट दौरा केला. या दौऱ्यामध्ये तेथील टँकर आणि जनावरांकरिता चारा छावणीबाबत समस्या जाणून घेतली. या गावामध्ये टँकर आणि जनावरांकरिता चारा छावणी चालू करण्याबद्दल आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली. दौऱ्याच्या सुरुवातीलाच काही गावातील मराठा समाजानं आरक्षण प्रश्न विरोध केला, मात्र नंतर या दौऱ्यात प्रचंड असा प्रतिसाद पाहायला मिळाला. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितलं की सोलापूर जिल्ह्यातील एकमेव विरोधी पक्षाची मी आमदार आहे. आजपर्यंत इतर कोणाच्याही मतदारसंघात हस्तक्षेप केला नाही, पण मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळग्रस्तांच्या अडचणी ज्यावेळी समोर आल्या त्यावेळी आपल्या पद्धतीने सोडवण्यासाठी प्रयत्न केला आणि यापुढेही करत राहणार असं सांगितलं. दुपारची वेळ असून सुद्धा आलात, त्याबद्दल पहिले प्रथम तुमचे मनापासून आभार मानतो. मी प्रणिती शिंदे, मी आमदार आहे सोलापूर शहर मध्य आणि शिंदे साहेबांची मुलगी. मी मंगळवेढाला खूपदा आले पण ह्या गावात मी पहिल्यांदा येत आहे आणि तुम्ही दुपारची वेळ असून सुद्धा माझं स्वागत केलं, त्याबद्दल धन्यवाद. पण तुम्हाला माहिती आहे की काही दिवसापूर्वी मला तुमचे जे सरपंच आहेत सगळे आणि आमचे काँग्रेसचे जे नेतेगण आहेत मंगळवेढाचे, त्यांनी मला मिळून एक निवेदन दिलेलं की 24 गावांचा जो पाण्याचा प्रश्न आहे, दुष्काळाचा प्रश्न आहे, छावणीचा प्रश्न आहे, तो इथे कोणी मांडत नव्हतं व्यवस्थितरित्या. आणि दादा असं झालं की पूर्ण सोलापूर जिल्ह्यात सगळे सत्ताधारी आमदार आहेत, फक्त मीच एक विरोधी पक्षाची आमदार आहे. सत्ताधारी आमदार असल्यामुळे ते मागणी मांडायला घाबरतात, कारण का त्यांच्यावर हुकुमशाही आहे. पण मी काय घाबरत नाही, मला काही इडीबिडीची भीती नाही ना, माझ्याकडे कारखाने ना सोसायटी आहे. आणि म्हणून मी बिनधास्तपणे मांडते, ज्या दिवशी माझ्या हातात तो अर्ज आला त्या दिवशी मी ठरवलं की आपल्याला मंगळवेढ्याचा 24 गावांचा पाण्याचा प्रश्न असेल, सिंचनाचा प्रश्न असेल, तो मांडायचा. नाही तर माझा स्वभाव काय की हा मतदारसंघ ज्याचा आहे त्याच्यात मी कशाला दखल देऊ, त्यांनी त्यांचं काम सांभाळ, मी माझा मतदारसंघ सांभाळेन. गेले 3 टर्म मला माझ्या लोकांनी निवडून दिलं तर तिथे मी प्रश्न मांडते, कारण का माझ्याकडे कामाशिवाय दुसरा काय नाही आहे. कामाच्या आधारावरच मी आजपर्यंत इलेक्शन माझ्या मतदारसंघात लढवलं आणि माझ्या लोकांनी तिथे खंबीरपणे साथ दिलं. आणि माझा स्वभाव असा आहे की माझ्याकडे कोणता विषय आला तर चिकाटीने जिद्दीने मी तो करणारच. दरम्यान नागरिकांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी थेट संबंधित अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून या समस्या सोडवण्याची मागणी केली. मंगळवेढा तालुक्यात कोसे गावात आहे, तिकडे रेशन दुकानच बंद आहे, रेशन दुकानातून पुरवठाच होत नाही. भोसे गाव मंगळवेढा तालुका, सगळ्यांची तीच तक्रार आहे की इकडे मालच मिळत नाही आहे, पुरवठाच होत नाहीये लोकांना. मला बॅक कॉल करा पण उद्यापासून इकडे रेशन दुकानात सगळं धान्य पाठवा आणि वाटप पण करा, कारण का एकतर इकडे हे सगळं दुष्काळग्रस्त गाव आहे, पाणी तर बंद आहे, आता काय धान्य पण बंद केलं, जेवण पण बंद आहे, आता कसं होईल, माणूस कसा जगेल. जरा लवकरात यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे, तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, नंदकुमार पवार, अभिजित पाटील, मनोज अलगुलवार, विनोद भोसले, रविकरण कोळेकर, पांडुरंग जावळे, सुरेश कोळेकर, मनोज काळे, मनोज माळी, संदीप पवार, मारुती वाकडे, पांडुरंग माळी, नाथा ऐवळी, तिरुपती परकीपंडला तसेच बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.